संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे दोन स्वदेशी युद्धनौका लॉन्च केल्या आहेत. यामुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही युद्धनौका मेक इन इंडिया अंतर्गत भारतात निर्मित केल्या गेल्या आहेत. दोन स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका एकाच वेळी लॉन्च करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं MDL ने म्हटलंय. INS सूरत हे भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 15B चे पुढील श्रेणीतील स्टेल्थ गाइडेड क्षेपणास्त्र डिस्ट्रॉयर असून हे 7,400 टन वजनाचे आहे. याची लांबी 163 मीटर इतकी असून वेग ताशी 56 किलोमीटर असणार आहे. यावर बोटीसह 4 ऑफिसर 50 अधिकारी आणि 250 खलाशी साधारण 45 दिवस समुद्रात राहू शकतात. INS उदयगिरी ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A ची तिसरी फ्रिगेट युद्धनौका आहे. स्वदेशी बनावटीची ही युद्धनौका आधुनिक सुविधा आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज अशी आहे. यात उन्नत शस्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहे. नौदलाच्या या प्रकल्पांतर्गत देशातच 7 फ्रिगेट्स बांधण्यात येणार आहेत.